नमस्कार, मी अजय शेरकर, झुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस। राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बोलून काही उपयोग नाही, चंद्रकांत पाटील। राज ठाकरेंनी वाढीव वीज बिलाबाबत राज्यपालांची घेतली भेट। एसटीची दिवाळी सणातील हंगामी तिकीट दरवाढ रद्द। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची प्रकृती बिघडली। पुलवामा इम्रान सरकारचं कृत्य, पाकिस्तानी मंत्र्यांनी दिली कबुली। राज्यातील लॉकडाऊन 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवला। मर्यादा ओलांडू नका, पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं। सांगली जिल्हा प्रमुखांची जयंत पाटील विरोधात उद्धव ठाकरेंकडे तक्रार। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं। पुण्यात नवजात बाळाला जिवंत जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आरोपींनी नवजात बाळाला अर्धी जमिनीत पुरले होते, पण तेथे जवळच असलेल्या शेतकऱ्याने आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली आणि बाळाचे प्राण वाचले। या दरम्यान शेतकऱ्याने आरोपींना पकडले होते, पण पोलीस येण्यापूर्वी आरोपींनी पळ काढला। मिळालेल्या माहितीनुसार घटना पुण्यातील पुरंदर जवळील आंबोडी परिसरातील आहे। प्रकाश पांडुरंग नावाच्या शेतकऱ्याने सांगितले की दोन आरोपी एका नवजात बाळाला जमिनीत पुरण्याचा प्रयत्न करत होते। बाळाचा आवाज ऐकून मी घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत आरोपींनी बाळाला अर्धी जमिनीत पुरले होते। थोडा उशीर झाला असता तर बाळाचा जीव गेला असता। बीड जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्येष्ठ नेते स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त मुंडे कुटुंबियांच्या वतीने आयोजित भागवत सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली। यावेळी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्यासह मुंडे कुटुंबियांनी स्वर्गीय पंडित अण्णांच्या स्मृतींना उजाळा देत अभिवादन केले। धनंजय मुंडे यांच्या मूळ गावी नाथरा तालुका परळी येथील घराच्या अंगणात स्वर्गीय पंडित अण्णा यांच्या अर्धकृती पुतळ्याची काल विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। त्यानंतर स्वर्गीय पंडित अण्णा यांच्या समाधीस्थळी जाऊन धनंजय मुंडे यांनी अण्णांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तसेच समाधीस्थळी स्वर्गीय अण्णांचे स्मारक उभारण्यात येत असून त्या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले। झुंजार नेता लाइव चॅनलसाठी अनंत कुलकर्णी, परळी। गेल्या 4 दिवसांपासून शिवसंग्रामचे माजी नगरसेवक दत्ता गायकवाड हे पेठबीड विभागातील रस्त्यांच्या दुरावस्थेसाठी उपोषणाला बसले होते। आज नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली होती। रस्त्याच्या दुरावस्थेचा फटका स्वतः नगराध्यक्षांना बसला असून त्यांना सुद्धा या खड्डेमय रस्त्यातून वाट काढताना दमछाक झाली, त्यामुळे अध्यक्ष साहेब बीडकर हा रोजचा त्रास कसा सहन करत असतील अशी प्रतिक्रिया उमटत होत्या। दरम्यान आज सायंकाळी आमदार विनायक मेटे यांनी या ठिकाणी भेट दिली, तसेच या रस्त्याचे कामही सुरू झाले असून त्यामुळे आपण हे उपोषण मागे घेत असल्याचे दत्ता गायकवाड यांनी सांगितले। झुंजार नेता लाइव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित आष्टी येथील अन्नतंत्र महाविद्यालयाने आवळ्यापासून बनवलेल्या विविध पदार्थाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले। आवळ्यावर प्रक्रिया करून आवळा मुरब्बा, आवळा लोणचे, आवळा प्राश, आवळा स्क्रॅश, आवळा सुपारी, आवळा कँडी, आवळा जॅम आदी 14 पदार्थांची निर्मिती करण्यात आली आहे। झुंजार नेता लाइव्ह चॅनलसाठी उत्तम बोडके, आष्टी। धारूर तालुक्यातील धुनकौड येथील प्रगतशील शेतकरी कल्याण कुलकर्णी तथा भावंडांनी काबाड कष्ट करून जिथे कुसळ उगवायची तिथे सीताफळाची लागवड केली आहे आणि आत्मनिर्भरता दाखवून दिली आहे। हैदराबादच्या बाजारपेठेत 120 रुपयांचा भाव गोल्डन जातीच्या सीताफळाला लागला आहे। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदा लागू केल्यामुळे बाजारपेठेत 1 रुपया खर्च शेतकऱ्याला आला नाही, ना कुठे कमिशन द्यावं लागलं, ना कुठे आडत हमाली द्यावी लागली। हा निर्णय खरंच शेतकऱ्यांच्या हिताचा आहे अशी प्रतिक्रिया कल्याण कुलकर्णी यांनी दिली आहे। झुंजार नेता लाइव्ह चॅनलसाठी अनंत कुलकर्णी, परळी। आष्टी तालुक्यातील धनगरवाडी येथील माळरानावर लांडग्याने झडप घालून गंभीर जखमी केलेल्या हरणाच्या पाडसाला वनविभाग आणि प्राणीमित्र नितीन आळकुटे यांच्यामुळे जीवदान मिळाले आहे।
धनगरवाडी येथील माळरानावर लांडग्याने झडप घातलेले पाडस सुटकेसाठी सैरभैर पडत असताना येथील ग्रामस्थांनी पाहिले. तात्काळ धाव घेऊन लांडग्याच्या तावडीतून हरणाच्या पाडसाची सुटका केली. ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. वनकर्मचारी या ठिकाणी जाऊन पाडसाला ताब्यात घेतले. प्राणीमित्र नितीन आळकुटे यांनी त्याला उपचारासाठी कडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. डॉक्टर बी व्ही शिंदे, प्राणीमित्र नितीन आळकुटे व परिचारक सदाशिव मोरे, भीमाशंकर मराठे यांनी त्यावर उपचार करून त्यास चारा आणि पाणी देऊन पुन्हा वनविभागाकडे सुपूर्द केले. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दिगंबर बोळके, कडा. महाराष्ट्र वीज कामगार महासंघ औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथच्या वतीनं बुधवार दिनांक 28 ऑक्टोबर 2020 रोजी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध म्हणून 250 मेगावॅट संच क्रमांक 6-7 गेटच्या समोर 12-1 दरम्यान द्वारसभा घेऊन वीज कामगार महासंघाच्या वतीनं केंद्र सरकारच्या कामगार विरोधी कायद्याचा निषेध नोंदवण्यात आला. द्वारसभा घेताना महाराष्ट्र वीज कामगार महासंघातर्फे केंद्रीय उपाध्यक्ष संभाजीराव मुंडेसाहेब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सरकारने कामगार विरोधी केलेल्या मागण्या झोन अध्यक्ष वैजनाथ चाटे, सचिव राम कोटेकर, झोन उपाध्यक्ष वैजनाथ कराड यांनी सविस्तर निषेध केलेल्या मागण्या सभासदांना सांगितल्या. द्वारसभेमध्ये संघटनेचे सभासद एस के साहेब, मदन फड, अमोल शिंदे यांनी त्यांच्या भाषणामध्ये कामगार कायद्याविरोधी निषेध व्यक्त केला. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी अनंत कुलकर्णी, परळी. आंबा साखर कारखाना वाचला पाहिजे यासाठी भविष्य काळात सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न केला जाईल. बेरोजगारांना नोकरी, ऊस उत्पादकांना न्याय देऊन जिल्ह्यात सर्वाधिक भाव देणाऱ्या कारखान्याबरोबर भाव देण्याची ग्वाही आंबा साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांनी दिली. यावेळी त्यांनी कारखान्याचे आतापर्यंत सर्व बँकांचे कर्ज फेडले असून राहिलेले उर्वरित कर्ज फेडून कारखान्याला गतवैभव प्राप्त करण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही सांगितले. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णात कमी जास्त प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. आज आरोग्य विभागाला 753 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह बीड, अंबेजोगाई त्या पाठोपाठ वडवणीत आढळले असून जिल्ह्यात एकूण 70 संशयित पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला असून त्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आज आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अंबेजोगाई 10, आष्टी 7, बीड 20, धारूर 1, गेवराई 7, केज 2, माजलगाव 7, परळी 3, पाटोदा 1, शिरूर 2 तर वडवणे तालुक्यात 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि कोरोनाचा संसर्ग टाळा. नमस्कार.